राज्यातील लॉकडाऊनची मुदत आणखी पंधरा दिवसांना वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे या पार्श्वभूमीवर पंधरा जूनपासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार ही बातमी आली आहे त्यामुळं पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेत या पार्श्वभूमीवर आज शालेय शिक्षण विभागानं खुलासा केलाय पंधरा जून पासून राज्यातील शाळा ऑनलाईन पद्धतीनं सुरू होतील अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली आहे पण प्रत्येक शाळेला ऑनलाईन पद्धती सुरू करता येणार का प्रत्येक विद्यार्थ्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणार का असे नवे प्रश्न तयार झालेत राज्यात सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू असून राज्यातील लॉकडाऊनची मुदत आणखी पंधरा दिवसांनी वाढण्याचे संकेत आहेत त्यामुळं नवं शैक्षणिक वर्ष नेमकं कधी सुरू होणार याबद्दल साशंकता आहे चारच दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पंधरा जून पासून शाळा सुरू होण्याचे संकेत दिले होते त्यावर आज शिक्कामोर्तब झालं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षण विभागाशी चर्चा केली आणि त्यानंतर शालेय शिक्षण विभागानं महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा केली शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पंधरा जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू होईल पण शैक्षणिक वर्ष सुरू होणार म्हणजे शाळा सुरू होणार नसून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण घ्यावं अशी पद्धत सुरू करणार असल्याचं विशाल सोळंकी यांनी सांगितलं शिवाय पंधरा जून पूर्वी जास्तीत जास्त पाठ्यपुस्तक वितरित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचंही सोळंके यांनी सांगितलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शालेय शिक्षण विभागाला काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत शाळा वेगवेगळ्या सत्रात भरवणं दर दिवशी एक वर्ग भरवणं असे पर्याय तपासून पहा शालेय अभ्यासक्रम छोटा करण्याबाबत नियोजन व्हावं विद्यार्थ्यांना टॅब आणि स्टोरेज कार्ड द्यावं ऑनलाईन शिक्षणासाठी पायलट प्रोजेक्ट हाती घ्यावा टीव्ही चॅनल्सचा त्यासाठी उपयोग करून घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्यात